राज ठाकरे नाशिक मधून लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकणार, थोड्याच वेळात काळाराम मंदिरात महाआरती करणार। दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारून महाविकास आघाडीतिया जिंकवण्याची जबाबदारी महाविकास आघाडीची, उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना खुली ऑफर। भाजपचे नेते 34 जागांसाठी आग्रही, राज्यातल्या नेत्यांचा दिल्लीत दबाव, सूत्रांची माहिती। माझी जबरदस्ती नाही, मलाच उमेदवारी द्या, पण राष्ट्रवादीतील प्रवेशाला विरोध झाल्यास फरफटत जाणार नाही, आढळराव पाटलांची रोखठोक भूमिका। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता, बंद दाराआडच्या चर्चेवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढणार, गिरीश महाजनांची माहिती, तर महाजन दिल्लीमध्ये गेल्यास आपला मार्ग मोकळा, गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान। ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतो, प्रकाश आंबेडकरांचा दावा, तर ईव्हीएम शिवाय भाजप 400 पार जाऊ शकणार नसल्याचा टोला। शिवसेना अपात्रता प्रकरणी शिंदे गटाला मोठा धक्का, विधानसभा अध्यक्षांकडील कागदपत्र 1 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे आदेश, पुढची सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ, तर उज्ज्वला योजनेतल्या लाभार्थ्यांना LPG 300 रुपयांनी स्वस्त, लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्राचे मोठे निर्णय।